एक 6 वर्षाची मुलगी एक दिवस शाळेतून घरी आली आणि विचारलं, आई मी कधी जन्मले? आई थोडी खजील झाली. ती म्हणाली, एक कर्कोचा तुला सोडून गेला. म्हणाली, ठीक आहे. तिने ते टिपून घेतलं. आई तू कशी जन्माला आलीस? मला पण कर्कोचा सोडून गेला. आई आजीचा जन्म कसा झाला? तिला पण कर्कोचा सोडून गेला. मग मुलगी थोडी गंभीर झाली आणि ती जाऊन खाली बसली आणि गृहपाठाच्या वहीत काहीतरी लिहायला लागली. मग आई थोडी अस्वस्थ झाली. तिने स्वयंपाक उरकला आणि मग मुलीने तिचा गृहपाठ संपवला होता आणि वही तिथेच सोडली होती. आईने ती वाचली तर तो निबंध फॅमिली ट्रीबद्दल होता. त्यात मुलीने लिहिलं होतं, माझ्या कुटुंबात मागील 3 पिढ्यात कोणाचाही जन्म नैसर्गिक झालेला नाही. एकतर विचित्र कल्पनांमुळे आपण एकतर कशाची अतिशयोक्ती करतो किंवा आपण ते उगाच कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. त्याची एक ठराविक भूमिका आहे तुमच्या जीवनात. जर तुम्ही ते खूप मोठं केलं तर तुम्ही विकृत व्हाल तुमच्या डोक्यात. तुम्ही जर ते नाहीसे करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आणखीन जास्त विकृत व्हाल तुमच्या मनामध्ये. तर त्याला अनेक कारणं आहेत की एखादी व्यक्ती सेक्समध्ये का गुंतत जाते. काहींसाठी हे फक्त एक सुख आहे. काहींसाठी हा एकमेकांशी जोडण्याचा आणि सहवासाचा एक मार्ग आहे. अन्यथा लोकांना वाटतं की ते एकमेकांपासून दूर जात आहेत. ते कदाचित ठीक असतील, पण अनेक लोकांच्या मनात ते पक्क बसलंय की जर ते लैंगिकरित्या गुंतलेले नसतील तर ते प्रत्यक्षात दूर जात आहेत. हे खरं नाहीये. तुम्ही कोणाच्या तरी खूप जवळ असू शकता पण शारीरिकदृष्ट्या नसू शकता, नाही का? पण समाजाची मानसिकता अशी आहे, खास करून जगाच्या ह्या भागात लोकांची मोठ्या प्रमाणात अशी संकल्पना आहे की जर लैंगिक संबंध नसेल तर खऱ्या अर्थाने तुमच्यात रिलेशनशिप नाही. खरं तर रिलेशनशिप हा शब्द हे समजायला मला थोडासा वेळ लागला. इथे जर तुम्ही रिलेशनशिप हा शब्द म्हणाला तर अशी समजूत आहे की हा फक्त सेक्सवर आधारित आहे. नथिंग एल्स इज अ रिलेशनशिप. दुसऱ्या कशालाही रिलेशनशिप म्हणत नाहीत. माझं तुमच्यासोबत अगदी घट्ट नातं असू शकतं, पण त्यात तुमच्या शरीराचा कुठलाही विचार नसू शकतो, नाही का? हो ना. मी कदाचित तुमच्या शरीराकडे आकर्षित नसेन, पण माझं तुमच्याशी खूप घट्ट नातं असू शकतं. पण त्या सर्व शक्यतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलंय. रिलेशनशिप म्हणजे तुम्ही एका प्रकारे शारीरिकदृष्ट्या गुंतलेले आहात, पुरुष स्त्री किंवा पुरुष पुरुष, स्त्री स्त्री किंवा जे काही. मुळात ते शरीरावर आधारित आहे. कोणत्या प्रकारचं शरीर हे वैयक्तिक निवड आहे, पण मुळात हे शरीरावर आधारित आहे. असं घडलंय कारण कुठेतरी आपली शारीरिक ओळख ही सामान्य पातळीच्या ओळखीच्याही पलीकडे गेलेली आहे. हा शारीरिक ओळखीचा अतिरेक आहे. म्हणूनच शरीरावर आधारित नातेसंबंध हा या समाजाचा मुख्य मुद्दा बनलाय. मुळात जास्त करून जी लैंगिकता या धरतीवर घडतीये ती एका विशिष्ट आसक्तीमुळे घडतीये, नाही का? ही एका सक्तीची ओढ आहे. शेवटी आता मी बोलतोय ही एका प्रकारची ऊर्जा आहे. तुम्ही माझ्याकडे पाहताय ही एका प्रकारची ऊर्जा आहे. तुम्ही माझा ऐकताय ही एका प्रकारची ऊर्जा. या सर्व एका जीवन ऊर्जेच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत, नाही का? आता लैंगिकता सुद्धा ऊर्जेच्या वेगळ्या पातळीवरची अभिव्यक्ती आहे. आता हे प्रत्येकाने ठरवायचं आहे की किती प्रमाणात ही ऊर्जा त्याला कोणत्या दिशेला पोचवायची आहे. कारण शेवटी तुम्ही एक मर्यादित प्रमाणातील ऊर्जा आहात, नाही का? पहा, असं आहे, तुमचं काही उत्पन्न आहे. समजा तुमच्याकडे महिन्याला 5,000 रुपये आहेत. घर भाड्याचे किती, खाण्यासाठी किती, शिक्षणासाठी किती, मनोरंजनासाठी किती, सुट्टीसाठी किती, तुम्ही विभागणी केली आहे, नाही का? उद्या सकाळी तुमचा पगार झाला, संध्याकाळी तुम्ही बाहेर गेलात आणि तो उडवला. आता पुढचा महिना अडचणीचा ठरणार आहे, नाही का? अर्थातच तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे, पण तुमच्या आयुष्यातील सर्व काही जर तुम्ही तुमचं आयुष्य समजूतदारपणे हाताळत असाल तर तुमच्या आयुष्यातील सर्व काही विभागलं गेलंय तुमच्या समजुतीनुसार, तुमच्या गरजेनुसार, तुमच्या क्षमतेनुसार. असं आहे की नाही? हो ना.
तुमचा पैसा, वेळ, ऊर्जा सर्व काही विभागलंय ना तुम्हाला हवं तसं? ही सुद्धा तशीच गोष्ट आहे. किती प्रमाणात? फर्स्ट ऑफ ऑल, डू यू नीड इट? सर्वप्रथम तुम्हाला त्याची गरज आहे का? की तुम्ही ते करताय कारण समाजाचा एक पगडा आहे तुमच्यावर. जर गरज असेल आणि जर मी तुम्हाला थांबायला सांगितलं तर तुम्ही विकृत व्हाल, कारण ते सर्व तुमच्या डोक्यात घडतंय. जर कोणी तुम्हाला सांगितलं हे तुम्ही केलंच पाहिजे आणि तुम्ही ते नाही केलं तर तुम्ही नॉर्मल नाही आहात, तर दुसऱ्याच प्रकारची विकृती घडेल. दोन्हीही गरजेचं नाही आहे. हे फक्त इतकंच आहे की जर तशी ओढ असेल तर ती आहे, पण तुम्हाला त्याची मर्यादा समजली आहे. शेवटी तुम्ही पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या मागे नाही आहात. आपण याकडे अगोदरच बघितलंय, तुम्हाला सुखाच्या एका विशिष्ट स्तराची इच्छा आहे. तर जेव्हा तुम्ही सुखाची विशिष्ट पातळी अनुभवली, मग तुम्हाला यात खोलवर जायला आवडेल का नाही? कारण जे काही सुख घडलं, कदाचित तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा वापर केला पण सुख तुमच्या आत घडलं, बरोबर? तर समजा तसंही सुख तुमच्या आत घडतंय, दुसरी व्यक्ती फक्त एक चावी आहे हे उघडण्यासाठी, मग ही स्वतःच्या हातात ठेवायला आवडेल ना? हो ना? की जर तुम्ही असे बसलात तर तुम्ही ऑन आहात पूर्णपणे. यू डोंट नीड एनीबॉडी. तुम्हाला कोणाची गरज नाही, कारण दुसऱ्याकडून सुख मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या युक्त्या कराव्या लागतात. ते सहसासहजी घडत नाही. ह्याला म्हणतात कोर्टिंग. एकदा का तुम्ही कोर्टात गेलात की मग न्यायाचा दिवस येणारच. यासाठी खूप खूप वेळ, प्रयत्न, ऊर्जा आणि इतर सर्व प्रकारच्या गोष्टी, निराशा, ईर्ष्या, समस्या, त्या संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी. तुम्ही इथे सतत पाहताय की मी या व्यक्तीकडून मी काय मिळवू शकतो, मी त्या व्यक्तीकडून काय मिळवू शकतो. ही एक फसगत आहे. याला लव अफेअर म्हणतात. पण ही एक फसगत आहे. पण जर तुम्ही स्वतःहूनच अत्यानंदित असाल जेव्हा तुम्ही लोकांसोबत असाल, तर हे तुमचा अत्यानंद वाटण्याबद्दल असेल. हे असं आहे की लोकांना जो जाणवला नसेल तर त्यांना तो जाणवून देण्याबद्दल असेल. त्यांच्याकडून काहीतरी काढून घेण्यापेक्षा तुमच्या आयुष्याचा संपूर्ण पायाच बदलून जाईल.